यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नोटीशी विरोधात याचिका दाखल केली आहे. नारायण राणे यांच्या आधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली आहे. ही नोटीस रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेतून ही मागणी करण्यात आली. याचिकेवर 22 मार्च 2022 रोजी सुनावणी होणार आहे.